आपल्या गाड्या घोड्या चालूयात ना, हे सगळं बंद 10-11 तारखेला या ठिकाणी बंद आंदोलन अजून तीव्र होणार. सत्ताधारी आमदाराचा सरकारला इशारा. जनरल मोटर्स कामगार संघटनेच्या बेमुदत साखळी उपोषणास वाढता पाठिंबा. पुण्यातल्या वडगाव मावळ येथे गेल्या 6 दिवसांपासून जनरल मोटर्स कंपनी व राज्य सरकार यांच्याकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जनरल मोटर्स कामगार संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण करीत असलेल्या जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना राज्यभरातील विविध राजकीय, सामाजिक व कामगार संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. तळेगाव MIDC नवीन येणाऱ्या हुंडाई मोटर्स कंपनीमध्ये जनरल मोटर्सच्या सर्व कामगारांच्या सेवा शर्तीसहित नोकऱ्या हस्तांतरित व्हाव्यात व कामगारांचा प्रश्न सोडवल्याशिवाय हुंडाई मोटर्सला सरकारने कोणतीही परवानगी देऊ नये आदी मागण्यांसाठी राज्य कामगार कृती समिती व श्रमिक एकता महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मोटर्स कंपनीच्या सुमारे 1000 कामगारांनी सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर पासून येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. जर 10 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर उपोषण अजून तीव्र करण्याचा इशारा सत्ताधारी आमदार सुनील शेळके यांनी दिलाय. आणि म्हणून आपण आज रस्त्यावरती उतरत असताना 10 तारखेच्या आज जर राज्य सरकारने आणि जनरल मोटर्सच्या व्यवस्थापकांनी निर्णय घेतला नाही तर 11 तारखेला माझ्या आया बहिणी, माझी लेकर, हे कामगार बांधव ज्या वेळेला 11 तारखेला रस्त्यावरती येतील त्यावेळेला सगळ्यात पुढे सुनील शेळके सुद्धा असेल.